कारदगा तालुका निप्पाणी येथील भारतीय सैन्य दलामध्ये भरती झालेले जवान व नूतन ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार समारंभ व संस्थेचा 27वा वर्धापन दिन संस्थापक चेअरमन कुबेर आळते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. वर्धापन दिनानिमित्त सकाळी ग्रामदैवत बंगाली बाबा देवस्थानला संस्थेचे चेअरमन कुबेर आळते, व्हाईस चेअरमन शीतल खत व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते गलिफ अर्पण करण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुदीपसिंह उगाळे, उपाध्यक्ष सौ रशिदा पटेल, सदस्य राजू खिचडे, निवृत्त जवान शिवाप्पा चौगुले, भारतीय सैन्य दलामध्ये भरती झालेल्या नंदिनी खोत, प्राजक्ता माळी, रवींद्र गावडे, शांतीनाथ डांगे, सुरेश सावंत व धीरज उगाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा उगाळे व राजू खिचडे यांनी सत्कारबद्दल संस्थेचे आभार मानून ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सहकार क्षेत्रात अग्रण्य असल्याचंही सांगितले. या कार्यक्रमासाठी जवारचे माजी संचालक बाबासाहेब नोराजे, जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगाळे, व्हाईस चेअरमन शीतल खोत, संचालक अण्णा अप्पासाहेब नरोजे, रावसाहेब कुंभार, आव्हाना गावडे, अण्णासो दत्तवाडे, अप्पासाहेब मानगावे, अशोक वैद्य, भाऊसाहेब मानगावे, अप्पासाहेब गुणके, स्वप्नील आळते, महादेव कांबळे, सुमित्रा पाटील, सुजाता निगवे, दादासो पाटील, संजय निगवे, अप्पासो सावंत, राजू दडगे यांच्यासह ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते. स्वागत मॅनेजर दीपक तपकीर यांनी तर आभार शीतल खोत यांनी मानले. तर आपल्या गावातील जे काही चांगले आपल्या गावासाठी ज्यांनी सत्कार्य करून आपल्या गावाचं नाव लौकिक केलं असा कार्यक्रम साजरा केला आणि त्या व्यासपीठाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि त्या व्यासपीठाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणारे आपले कुबेरांना गावाचं कटाक्षनं गावाकडे नजर ठेवणारे गावातलं एकही इकडं तिकडं वाकडं होऊ नये, मुलांचं चांगलं व्हावं, आपल्या बंधूंचं चांगलं व्हावं, शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं, शाळा शिकणाऱ्या मुलामुलींचं चांगलं व्हावं, गोरगरीब जनतेला आपल्याबरोबर घ्यावं असा या संस्थेचा मानस धरून त्यांनी जी संस्था सुरू केली आणि खरोखर त्याच पद्धतीने त्यांचं कार्य सुरू आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. सगळ्यांच्यापर्यंत पोचायचं त्यांचं जे आहे त्या पद्धतीने त्यांनी पोचत आहेत. तर अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आज बोलवलेले आपले शिवापन्नास चौगले 30 वर्ष त्यांनी आपले जे आयुष्य घालवलं कशा पद्धतीने घालवलं त्यांनी जर सांगितलं तर बघितलं तर आपल्याला खरोखर आपलं हृदय भरून येतं की अशा पद्धतीनं आपल्या आर्मीच्या मुलांना असू दे, लोकांना असू दे, दिवस काढायला तिथं लागले आणि आम्ही मात्र इथं सुखरूप आहे. जो पुलवामा अटॅक झाला तिथं जे शहीद झाले सैनिकांना त्या सैनिकांना श्रद्धांजली, खरं तर दूध गंगा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनं व्हायलंय म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. म्हणून सर्वप्रथम मी या संस्थेचे चेअरमन कुबेरचे सर्व संचालक मंडळ त्यांचा मी आभार मानतो आणि विशेष करून आज ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष ज्यांचं निवड झालं ते माझे सहकार मित्र सुदीप कुमार उगळे, त्यांचे मातोश्री जिल्हा पंचायत सदस्य आमच्या भगिनी सौ सुमित्रताई उगळे, रशिदा सिकंदर पाटील ज्यांचे उपाध्यक्षपदी निवड झालं त्यांचा ह्या ठिकाणी सत्कार समारंभ होतो आहे. आज भरपूर ठिकाणी गावातल्या संस्थेने सामान्य नागरिकांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, विश्वास ठेवून जे आम्हाला त्या ठिकाणी कारभार सांभाळण्यासाठी संधी दिलेला आहे ते संधीचं सोनं उगळे वहिनींच्या नेतृत्वाखाली येत्या 5 वर्षामध्ये सुदीप आणि मी आणि आमचे सर्व सहकारी 12 लोकांनी 100% करणार. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. जास्त न बोलता कामाच्या स्वरूपामध्ये मी तुमच्या पुत्र कोचिन एवढंच सांगून मी 200